नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयातील भाषेतील ध्वनी आणि शब्द यांच्याशी खेळण्याचा आनंद ही अध्ययन निष्पत्ती पाहत आहोत तर पहा इथे काही चित्र दिसत आहेत या चित्रांमध्ये हे चित्र कशाचे आहे कप बरोबर हे कपाट आहे ही कढई आहे आणि हे कनिस आहे हे सगळे जे चित्र आहेत त्यांचे शब्द आपण आता पाहिले म्हणजेच क कपाट कडई कणीस सुरुवात कोणत्या आवाजापासून झाली क क असा आवाज ऐकवाला की नाही आपल्याला तर बरोबर क हा आवाज आपण आता ऐकला तर ते अक्षर कसं लिहितात जो आपण आता क असा आवाज सुरुवातीला ऐकला ते अक्षर या प्रकारे असं लिहित असतात क तर आपल्याला या आजूबाजूला जे अक्षर दिलेली आहेत त्यातलं हे क कुठे दिसत आहे हे पाहायचं आहे आणि त्या अक्षराला गोल करायचा आहे म्हणजेच आपण आता जो सुरुवातीला आवाज ऐकलेला आहे त्याचा आवाज असा क असा आवाज आहे आणि तो या प्रकारे लिहित असतात आणि या शब्दांमधील ते अक्षर आपल्याला निवडून त्याला गोल करायचं आहे आता काही मुले काय म्हणतील मग काना असलेल्या अक्षराला करायचं का गोल तर हो बरोबर -बर। काना कानासुद्धा आपल्याला दाखवलेला आहे मग आपण का या अक्षराला जरी गोल केलं तरीही चालेल खाली काय दिलेलं आहे गिरव लिही आणि म्हण आपण जे क अक्षर हे ओळखलेलं आहे ते इथे आपल्याला सुरुवातीला या क्रमाने गिरवायचं आहे एक दोन तीन चार म्हणजेच हे जे क्रम दिला त्या क्रमाने पेन्सिलने गिरवायचं आहे हे अपूर्ण अक्षर पूर्ण करत जायचं आहे आणि हे गिरवून स्वतः आपण हे अक्षर लिहायला शिकायचं आहे अशा प्रकारचे आपण हे हे जे आहेत हे आपल्या प्रत्येक पानावर क म आ ल असे वेगवेगळे वे, अक्षर दिलेले आहेत त्याचे चित्र दिलेले आहेत यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि हा केलेला अभ्यास याचा फोटो काढून आपल्या वर्गग्रुपवर टाकायचा आहे हे अक्षर आपल्या आईबाबांना वाचून दाखवायचं आहे हे शब्द वाचून दाखवायचे आहे आणि यातील योग्य हे अक्षर आपल्याला ओळखायचं आहे धन्यवाद